जिल्ह्यातील सेनगाव शहरात राजस्थानी नवदुर्गा महोत्सव समितीच्या वतीने बालाजी मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये तरुणांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला असून 2 वर्षाच्या कालखंडानंतर या वर्षी राजस्थानी नवदुर्गा भक्तांमध्ये नवरात्र निमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले आहे। त्यातच हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात राजस्थानी नवदुर्गा महोत्सव समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत या मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात। या रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। या शिबिरात जवळपास 105 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती प्राप्त आहे। या रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिबिर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गणेश सारडा, उपाध्यक्ष डॉक्टर विजय साबू, सचिव नितीन नवाळ यांनी विशेष परिश्रम घेतले। राजस्थानी नवदुर्गा महोत्सव समितीचे या वर्षीची स्थापनाची 19वी वर्ष आहे आणि या 19 वर्षात आम्ही हर वर्षी एक सामाजिक उपक्रम राबवत असतो। यावर्षी आम्ही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। तर यावर भव्य दिव्य कार्यक्रम असा आज पार पडला। आज 105 रक्तदात्यांनी या कार्यक्रमात रक्तदानासाठी सहभाग नोंदवला। दिलीप गायकवाड, मराठवाडासाठी हिंगोली।